नमस्कार, माझं नाव अनिकेत भाव असू यादव, मी कडीपूरचा आहे, रहिवाशी आहे आणि सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य RCF यांच्या संयुक्ताने बीज प्रक्रिया खरीप हंगाम स्पर्धा आयोजित केली होती, त्यात मी भाग घेतला होता. आमच्या इथील दुकानातून बीज खरेदी करत असताना त्या ठिकाणी RCF चे प्रतिनिधी आले होते, तर त्यांनी बायोलाची माहिती दिली व ब्रिज प्रक्रिया कशी करायची त्याचीसुद्धा माहिती दिली आणि बायोलाचे फायदे काय तेसुद्धा सांगितले. त्यानंतर मी तिथून हा बायोलाचा प्रॉडक्ट खरेदी केलेला आहे तर त्याची ब्रिज प्रक्रिया कशी करायची ते मी तुम्हाला दाखवतो. हा जो बायोला आहे तो 1 किलोला 25 ml अशा प्रमाणात वापरून बायोला आपण सर्वत्र टाकून त्याला हात न लावता त्यात मिक्स करायचं आहे आणि ते 2 तास सुकट ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं सुकट ठेवून हे पेरणीसाठी वापरायचं आहे. अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी बायोला हा ब्रिज प्रक्रियेसाठी वापरावा ही माझी नम्र विनंती. धन्यवाद.